वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण एम्ब्रियोजेनेसिस या पॉइंट खाली क्लीवेज हा मुद्दा पाहिला होता. क्लीवेज आर द माइटोटिक डिविजन्स बाय विच झायगोट इज कन्वर्टेड इनटू मल्टीसेल्युलर हॉलो बॉल लाइक स्ट्रक्चर. आणि जी पहिली स्टेज होते त्याला म्हटलं जातं मोरुला, ज्यामध्ये साधारणतः 16 ते 32 सेलचं स्ट्रक्चर हे तयार होते. आणि ह्या मोरुलाचं नंतर रूपांतर होते ब्लास्टुलामध्ये, की ज्यामध्ये आउटर लेअर ट्रोफोब्लास्ट आहे, इनर सेल्युलर मास आहे आणि ब्लास्टुलेशन कॅव्हिटी प्रेझेंट असते. अशी डेव्हलपमेंटल स्टेज होती ब्लास्टुला. तर आता या स्टेजमध्ये आपल्याला ब्लास्टुलेशन फेजमध्ये आपण पाहिलं की ब्लास्टुला या फेजमध्ये क्लीवेज प्रोसेस चालू असताना एम्ब्रियो जो आहे किंवा झायगोट जो आहे हा फॅलोपियन ट्यूबकडून युटेरस या भागाकडे शिफ्ट होतो. आणि युटेरसमध्ये आल्यानंतर तो एका ठिकाणी आपली जागा फिक्स करतो, पोझिशन घेतो आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं इम्प्लांटेशन. ती आपल्याला पाहायची आहे. आफ्टर फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट इट गेट इम्प्लांटेड ऑर एम्बडेड इन टू एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. एकदा का त्याचं रूपांतर ब्लास्टोसिस्टमध्ये झालं तेव्हा तो इम्प्लांट होतो, एम्बडेड म्हणजे आत पुरल्या जातो. एंडोमेट्रियम जो आहे याच्या सेल्समध्ये तो फिक्स होतो. इम्प्लांटेशन स्टार्ट्स ऑन 5th डे ऑफ फर्टिलायझेशन अँड दॅट इज कम्प्लिटेड बाय द एंड ऑफ 10th डे. साधारणतः ब्लास्टोसिस्ट कम्प्लीट झाल्यानंतर 7व्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत इम्प्लांटेशनची प्रोसेस ही चालू असते. युजली इम्प्लांटेशन ऑकर इन द फंडस रिजन ऑफ युटेरस. युटेरस जो आहे याचे आपण 3 भाग पाहिले होते. फॅलोपियन ट्यूबच्या ओपनिंग जिथे एकत्र येतात त्याच्यावरचा भाग म्हणजे फंडस, त्यानंतरचा असणारा मिडल भाग आहे दॅट इज द बॉडी, आणि शेवटचं जे निमुळतं टोक आहे दॅट इज द सर्विक्स. तर त्यापैकी फंडस हा जो भाग आहे या फंडस भागामध्ये मोस्टली इम्प्लांटेशन हे केल्या जाते. एम्ब्रियो अटॅच इट्सेल्फ बाय इट्स एम्ब्रियॉनिक पोल. तर आता एम्ब्रियो हा त्या ठिकाणी अटॅच होत असताना कोणत्या बाजूने अटॅच होतो? आपण पाहिलं होतं की ब्लास्टुला या फेजमध्ये त्याला 2 एंड होतात. एक एम्ब्रियॉनिक पोल किंवा एम्ब्रियॉनिक एंड, की ज्यामध्ये सेल ऑफ रॉबर हा भाग आहे आणि जी बाकी कॅव्हिटी आहे त्याला ॲब एम्ब्रियॉनिक पोल असं म्हणतात. तर एम्ब्रियॉनिक पोलची जी साईड आहे त्या बाजूने तो एंडोमेट्रियमला अटॅच होतो. द ट्रोफोब्लास्टिक सेल्स ऑफ ॲनिमल पोल दे हॅव पॉवर टू स्टिक टू द युटेराईन वॉल. आता एम्ब्रियॉनिक पोलद्वारेच तो का फिक्स होतो? कारण ज्या एम्ब्रियॉनिक पोलच्या ज्या ट्रोफोब्लास्टिक सेल्स आहेत तर दे हॅव मॅक्झिमम पॉवर, त्यांच्यामध्ये युटेराईन वॉलसोबत अटॅच होण्याची पॉवर ही जास्त असते. द ट्रोफोब्लास्टिक सेल्स लाय अगेन्स्ट एम्ब्रियॉनल लोब. दे अंडरगो रॅपिड डिव्हिजन अँड रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेअर. ह्या ज्या ट्रोफोब्लास्टिक सेल्स आहेत एम्ब्रियॉनल नॉब साईडच्या, तर ह्या ह्यांच्यामध्ये पुन्हा रॅपिड डिव्हिजन होतात आणि नंबर ऑफ सेल्स या तयार केल्या जातात. आणि ह्या सेल्स ह्या 2 लेअरमध्ये डिव्हाइड केल्या जातात. पहिली जी लेअर आहे दॅट इज सिन सायटिओट्रोफोब्लास्ट आणि दुसरी लेअर आहे सायटोट्रोफोब्लास्ट. या 2 लेअरमध्ये ट्रोफोब्लास्ट हा डिव्हाइड होतो. तर पहिली लेअर बघू आपण, सिन सायटिओट्रोफोब्लास्ट. इट इज आउटर लेअर, बाहेरच्या बाजूने आहे म्हणजे एंडोमेट्रियमला अटॅच आहे. इट इज द लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लियाय. आता ही जी लेअर आहे यामध्ये स्ट्रक्चर कसं दिसतंय की प्रोटोप्लाझम आहे आणि त्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. व्हॉट इज द रिझन? बिकॉज सेल मेम्ब्रेन इज इनडेफिनाइट. आता ही सुद्धा सेल्युलर लेअर आहे परंतु यामध्ये ज्या काही सेल्स आहेत त्यांची सेल मेम्ब्रेन ही इनडेफिनाइट आहे, करेक्टली आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि त्यामुळं स्ट्रक्चर हे जसं काही सेल मेम्ब्रेन त्या ठिकाणी नाही आणि फक्त प्रोटोप्लाझम आणि नंबर ऑफ न्यूक्लियाय आहेत याप्रमाणे हे स्ट्रक्चर पाहायला मिळते. इट गिव्ज आउट ब्रांचेस विच इनवेड द एंडोमेट्रियम. आता ह्या ज्या सेल्स आहेत या सेलमध्ये परत फर्दर डिव्हिजन होत राहतात आणि त्यांच्यापासून सेल्युलर ब्रांचेस ह्या तयार होतात. आणि ह्या ब्रांचेस जसं झाडाच्या रूट्स ह्यांच्या कशा ब्रांचेस तयार होतात त्या पद्धतीने ब्रांचेस तयार होतात आणि त्या एंडोमेट्रियमच्या आतमध्ये घुसतात.
The lytic enzyme secreted by trophoblast rupture the endometrial cells and make a burrow in which embryo begins to get implanted. आता नेमकं काय होतं आहे, ह्या ज्या ब्रांचेस आहेत किंवा ह्या ज्या ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत यांच्याद्वारे लायटिक एन्झाईम तयार केले जातात. कोणते एन्झाईम? लायटिक एन्झाईम तयार केले जातात ज्या एन्झाईममुळं त्या ठिकाणची एंडोमेट्रियलच्या ज्या सेल्स आहेत ह्या काय होतात, रप्चर होतात आणि ह्या ट्रोफोब्लास्टिक सेलला आत घुसायला जागा मिळते. जमिनीमध्ये प्लांटचे रूट कसे आत शिरतात त्या पद्धतीने ह्या ट्रोफोब्लास्टिक सेल्सच्या ब्रांचेस ह्या एंडोमेट्रियममध्ये फिक्स होतात. त्यासाठी ते बरो तयार करतात, म्हणजे एक प्रकारचा पिट, खड्डा तयार करतात आणि त्यामध्ये एम्ब्रियो हा इम्प्लांट केला जातो. बाय द एंड ऑफ 10th डे होल एम्ब्रियो इज डीपली एम्बडेड इन टू एंडोमेट्रियम. आणि साधारणतः 7th दिवसापासून ही प्रोसिजर स्टार्ट होऊन 10th दिवसापर्यंत एम्ब्रियो हा डीपली त्या ठिकाणी एम्बडेड होतो, त्या ठिकाणी डीपली आपली पोझिशन घेतो अँड दिस इज कम्प्लीट्स द इम्प्लांटेशन. आणि या पद्धतीने इम्प्लांटेशन हे कम्प्लीट केले जाते. सोपं आहे इम्प्लांटेशन, बरोबर आहे. एंडोमेट्रियममध्ये हा एम्ब्रियो आपली एक जागा फिक्स करतो कारण ग्रोथ होणं अपेक्षित आहे. जर इम्प्लांटेशन झालं नाही तर एम्ब्रियोला त्याची प्रॉपर प्लेस मिळेल का? नाही. आणि त्यापासून तयार होणारा जो फिटस आहे ह्याला फिक्स पोझिशन मिळणार नाही. त्यामुळे इम्प्लांटेशन हे आवश्यक आहे अँड दॅट इज कम्प्लीटेड अप टू 10th डे ऑफ फर्टिलायझेशन. सेकंड लेअर आहे सायटोट्रोफोब्लास्ट. इट इज इनर लेअर ऑफ सेल. सिन सायटोट्रोफोब्लास्ट ही बाहेरची लेअर आहे तर सायटोट्रोफोब्लास्ट ही आतली लेअर आहे. द सेल्स आर विथ डेफिनाईट मेम्ब्रेन. तर यामध्ये फरक काय, सिन सायटोट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल्स होत्या यांची सेल मेम्ब्रेन ही डेफिनाईट नव्हती त्यामुळे ती नसल्यासारखी वाटत होती, परंतु या ठिकाणी वेल आयडेंटिफाईड सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. द सेल रिटेन देअर सेल बाउंड्रीज. सेल ही त्यांची सेल बाउंड्री व्यवस्थित दाखवतात, म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर हे आपल्याला नीट पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने इम्प्लांटेशन इज कम्प्लीटेड. आणि यामध्ये महत्त्वाचा रोल कोणत्या लेअरचा आहे, दॅट इज ट्रोफोब्लास्ट. पुढची जी फेज आहे त्याचं नाव आहे दॅट इज गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टोसिस्ट इज कॉल्ड गॅस्ट्रुलेशन. ज्या प्रोसेसमध्ये ब्लास्टुलापासून गॅस्ट्रुला ही फेज तयार होते त्या फेजला गॅस्ट्रुलेशन असं म्हणतात. ड्युरिंग गॅस्ट्रुलेशन रेट ऑफ क्लिवेज स्लोज डाऊन. गॅस्ट्रुलेशनमध्ये जो काही क्लिवेज किंवा मायटॉसिस डिव्हिजनचा जो रेट होता तो कमी होतो. टू इम्पॉर्टंट इव्हेंट टेक्स प्लेस अँड दे आर नंबर वन डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमेअर. यामध्ये महत्त्वाचे दोन लेअर इव्हेंट्स हे कम्प्लीट केले जातात. पहिला इव्हेंट आहे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमेअर आणि दुसरा आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स. तर डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमेअर काय आहे, दिस प्रोसेस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर एक्टोडर्म मेझोडर्म अँड एंडोडर्म फ्रॉम द सेल्स ऑफ एम्ब्रियो ब्लास्ट. आता ब्लास्टुलामध्ये स्ट्रक्चर आठवत असेल आप तुम्हाला तर दोन महत्त्वाचे भाग होते, ट्रोफोब्लास्ट आणि दुसरा आहे एम्ब्रियो ब्लास्ट. तर ट्रोफोब्लास्ट हा इम्प्लांटेशनसाठी मदत करतो तर एम्ब्रियो ब्लास्ट जो आहे ह्या एम्ब्रियो ब्लास्टपासून त्या ज्या सेल्स आहेत तर त्यांचं रूपांतर नंतर 3 जर्मिनल लेअर दॅट इज एक्टोडर्म मेझोडर्म आणि एंडोडर्म या 3 लेअरमध्ये त्यांचं रूपांतर होत असते. आणि हे सेल लेअर तयार होण्यासाठी फक्त एम्ब्रियो ब्लास्टच्या सेल्स ज्या आहेत या त्या ठिकाणी मदत करत असतात. मॉर्फोजेनेटिक मुवमेंट, दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट टू रीच देअर डेफिनाईट प्लेस इन द एम्ब्रियो. आता ह्या ज्या लेअर तयार झालेल्या आहेत या ज्या लेअर्स आपली आपली पोझिशन घेण्यासाठी होणाऱ्या ज्या काही मुवमेंट असतात त्यांना मॉर्फोजेनेटिक मुवमेंट असं म्हणतात.
गैस्ट्रुलेशन बिगिन्स ऑन द 8th डे आफ्टर फर्टिलाइजेशन. ब्लास्टुलेशन कंप्लीट होते 7th डे पर्यंत. तर 8व्या दिवसापासून गॅस्ट्रुलेशन ही फेज स्टार्ट होते. तर गॅस्ट्रुलेशनमध्ये लेयर्स ह्या कशा पद्धतीने तयार होतात ते पाहूत. पहिली लेयर तयार होते फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. सेल्स ऑन द फ्री एंड ऑफ इनर सेल मास दॅट इज कॉल्ड ॲज हायपोब्लास्ट अँड दे आर द प्रिमिटिव्ह एंडोडर्म. दे बिकम फ्लॅट, स्टार्ट डिव्हायडिंग अँड ग्रोज डाऊन टुवर्ड द ब्लास्टोसील कॅव्हिटी. बघा, ब्लास्टुलाचं स्ट्रक्चर आधी पहा, तर त्यामध्ये ज्या इनर सेल्युलर मास आहे त्याच्या फ्री साईडच्या सेल्स, फ्री साईडच्या म्हणजे ज्या ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटीकडून येणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला हायपोब्लास्ट असं म्हटलं जातं. आणि ह्या हायपोब्लास्टपासून प्रिमिटिव्ह एंडोडर्मल सेल्स ज्या की फ्लॅट होतात त्यांच्यामध्ये आणखी डिव्हिजन कम्प्लीट केलं जातं आणि त्या कॅव्हिटीकडे आणखी वाढत जातात आणि जी लेअर तयार करतात तिला म्हणलं जातं एंडोडर्म. इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसील अँड इट फॉर्म्स अ सॅक कॉल्ड ॲज योल्क सॅक. फिगरमध्ये बघा तुम्ही, एंडोडर्मची जी लेअर आहे तर त्या खाली तयार होणारी जी कॅव्हिटी किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज द योल्क सॅक. देन इज द फॉर्मेशन ऑफ एक्टोडर्म. द रिमेनिंग सेल्स ऑफ इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ द सेल ऑफ रॉबर दे आर कॉल्ड ॲज इपीब्लास्ट. वरच्या ज्या सेल्स आहेत, बरोबर आहे, खालच्या सेल्स म्हणजे हायपोब्लास्ट होत्या ज्यांच्यापासून एंडोडर्म तयार झाली होती, तर जो इनर सेल्युलर मास आहे त्याच्या वरच्या ज्या सेल्स आहेत ज्याला सेल ऑफ रॉबर असं म्हणतात, ज्या ठिकाणी त्या ट्रोफोब्लास्टला अटॅच आहेत त्या ठिकाणच्या सेल्सला इपीब्लास्ट म्हणायचं. आणि इपीब्लास्टपासून एक्टोडर्म जी लेअर आहे त्याच्या सेल्स ह्या तयार होत असतात. बोथ लेअर फॉर्म अ फ्लॅट बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क. आता उरलेल्या ज्या सेल्स आहेत ह्या एम्ब्रियॉनल डिस्कमध्ये रूपांतरित होतात ज्याच्यामध्ये बायलॅमिनार दोन आपल्याला लॅमिना पाहायला मिळतात. देन इज द फॉर्मेशन ऑफ एम्नियॉटिक कॅव्हिटी. सेल्स ऑफ इपीब्लास्ट डिव्हाइड अँड रिडिव्हाइड अँड मूव इन अ सच अ वे दॅट दे एन्क्लोजेस अ कॅव्हिटी कॉल्ड ॲज एम्नियॉटिक कॅव्हिटी. बघा, इपीब्लास्ट म्हणजे ज्या ठिकाणाहून एक्टोडर्मची लेअर ही तयार होते त्या वरच्या बाजूच्या सेल्स म्हणजे इपीब्लास्ट. आणि ह्या इपीब्लास्टिक सेल्स हे आणखी डिव्हाइड होतात, त्यांचा सेल्युलर मास वाढतो आणि ह्या सेल्स अशा पद्धतीने अरेंज केल्या जातात की एक कॅव्हिटी तयार करतात ज्याला म्हटलं जातं एम्नियॉटिक कॅव्हिटी. देन रूफ ऑफ द एम्नियॉटिक कॅव्हिटी इज फॉर्म्ड बाय एम्नियोजेनिक सेल्स. एम्नियॉटिक कॅव्हिटीचा रूफ हा कुणी तयार केला जातो? एम्नियोजेनिक सेल्सद्वारे तयार केला जातो. अँड द फ्लोअर ऑफ दिस कॅव्हिटी इज बाय एम्ब्रियॉनल डिस्क. खालचा जो भाग आहे हा एम्ब्रियॉनल डिस्कद्वारे तयार केला जातो. द पिरॅमिडल सेल्स ऑफ दिस डिस्क टुअर्ड एम्नियॉटिक कॅव्हिटी दे फॉर्म एम्ब्रियॉनल एक्टोडर्म. बरोबर आहे. तर आता हा जो भाग आहे पिरॅमिड आकाराच्या ज्या काही सेल्स होत्या एम्नियॉटिक कॅव्हिटीच्या तर त्या एम्ब्रियॉनल एक्टोडर्म तयार करतात. देन एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर. एम्नियॉन इज एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर. कशी तयार होते? द एम्नियोजेनिक सेल्स डिव्हाइड अँड रिडिव्हाइड टू फॉर्म एम्नियॉन. एम्नियॉटिक कॅव्हिटीची जी वरची एम्नियोजेनिक सेल होत्या जे त्याचा रूफ तयार करतात त्या सेल आणखी डिव्हाइड होतात, रिडिव्हाइड होतात आणि त्यांच्याद्वारे एम्नियॉन ही लेअर तयार केली जाते. इट सराउंड्स अँड प्रोटेक्ट द एम्ब्रियो. आता ही लेअर पूर्ण सर्कल केली जाते म्हणजे ब्लास्टोसील कॅव्हिटीला ती ऑक्युपाय करते आणि याचं महत्त्वाचं काम आहे प्रोटेक्शन ऑफ एम्ब्रियो. द बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क इज पोझिशनड इन बिटवीन एम्नियॉटिक कॅव्हिटी अँड योल्क सॅक. आत्ताच आपण पाहिलं की बायलॅमिनार कॅव्हिटी जी होती, बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क जी होती ही एम्नियॉटिक कॅव्हिटी आणि योल्क सॅक या दोघांच्यामध्ये प्रेझेंट असते. This bilaminar disc is formed or transformed into trilaminar embryonic disc by division. आता ह्याच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होतात आणि ह्यामध्ये आणखी एक लेअर तयार केली जाते. मग बायलॅमिनारचं स्ट्रक्चर हे ट्रायलॅमिनार डिस्कमध्ये कन्व्हर्ट होते
रीअरेंजमेंट ऑकर्स अँड मायग्रेशन ऑफ सेल्स ऑफ इपिब्लास्ट. यामध्ये इपिब्लास्टिकच्या सेल्स आहेत त्यासुद्धा या ठिकाणी मायग्रेट होतात. इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक. यामुळं काय होतं आहे, प्रिमिटिव्ह स्ट्रिक हा तयार होतो अँड देर इज अ शॅलो ग्रू ऑन द सर्फेस विच इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह ग्रू. आणि जी ग्रू तयार होते तिला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह ग्रू. दिस स्ट्रिक प्रोग्रेसेस फ्रॉम पोस्टेरियर टू एंटेरियर एंड ऑफ एम्ब्रियो. आणि ही जी स्ट्रिक आहे हिची डायरेक्शन कोणत्या दिशेने आहे, पोस्टेरियर टू एंटेरियर एंड ऑफ द एम्ब्रियो ती डेव्हलप होते. देन फॉर्मेशन ऑफ मेझोडर्म फ्रॉम द साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक. अ लेअर ऑफ अ सेल्स इज फॉर्म्ड दॅट इज मेझोडर्म बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म. आता ही जी प्रिमिटिव्ह स्ट्रिक आहे यांच्यापासून एक लेअर तयार केली जाते एक्टोडर्म आणि एंडोडर्म यांच्यामध्ये, ज्याला मेझोडर्म असं म्हणतात. देन फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोपोर. द एंटेरियर एंड ऑफ प्रिमिटिव्ह ग्रू कम्युनिकेट विथ योल्क सॅक बाय अन ॲपर्चर विच इज कॉल्ड ॲज ब्लास्टोपोर. इन फ्युचर इट इज ॲनस. बरं, ब्लास्टोपोर हा कसा तयार केला जातो, जी इंटेरियर एंड आहे प्रिमिटिव्ह ग्रूचं हे एओल्क सॅकमध्ये कम्युनिकेट होतं आहे विथ द हेल्प ऑफ अ ॲपर्चर ऑर ओपनिंग दॅट इज कॉल्ड ॲज ब्लास्टोपोर. इन दिस वे द एम्ब्रियोनल डिस्क हॅज अ डिफरन्शिएटेड इंटू थ्री जर्मिनल लेअर्स एक्टोडर्म मेझोडर्म अँड एंडोडर्म. अशा पद्धतीने एम्ब्रियोनल डिस्क जी आहे ही तीन जर्मिनल लेअरमध्ये रूपांतरित होते, बाहेरची एक्टोडर्म मिडल मेझोडर्म आणि आतमधली एंडोडर्म. अँड गॅस्ट्रुलेशन इज कम्प्लीटेड अप टू 15th डे आफ्टर फर्टिलायझेशन. साधारणतः 8व्या दिवशी गॅस्ट्रुलेशन चालू होतं आहे आणि कम्प्लीट व्हायला त्याला 15th डे, साधारणतः 8 दिवस एवढा वेळ तो घेत असतो. आता सोबतच बघा, ब्लास्टुला जो आहे त्याचं रूपांतर गॅस्ट्रुलामध्ये होत आहे आणि याच वेळेला इम्प्लांटेशन देखील होत असते. करेक्ट, म्हणजे फेजेस कोणत्या झाल्या डेव्हलपमेंटच्या, पहिली झायगोट, मग मोरुला, नंतर ब्लास्टुला आणि त्यानंतर गॅस्ट्रुला. आता त्यानंतर लेअर्स तयार झालेले आहेत तीन जर्मिनल लेअर्स. आता या लेअरद्वारे ऑर्गन्स तयार होत असतात ज्याला ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतात, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. टिल देन सॉल्व दिस क्वेश्चन्स, ड्रॉ डायग्राम ऑफ गॅस्ट्रुलेशन, अँड थँक्यू.